शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज बाळमाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि बाळ माने यापूर्वी भाजप पक्षामध्ये होते आणि कमळ सोडून त्यांनी मशाल हाती घेतलेले आहे आपल्यासोबत बाळ माने आहेत सर कमळ सोडून तुम्ही आ, आ, आता आ, मशाल हाती घेतलेल्या आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करताय काय नेमकं सांगा नमस्कार आज तर दीपावलीचा उत्सव सुरू होतोय आज वसू वारस आहे आणि त्यामुळे तमाम सगळ्या जनतेला या निमित्तानं मी दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं रत्नागिरी दोनशे सहासष्ट विधानसभा मतदारसंघातून मशाल निशाणी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवत आहे यापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होतात आणि आत्ता शिवसेनेमध्ये आलेला आहात आणि नेमकं आता काय स्ट्रॅटर्जी असेल या निवडणुकीसाठी कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहात कोकणामधल्या जनतेला सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मान्य आहेत आणि एकोणीसशे नव्वदपासून आज पस्तीस वर्षामध्ये तीस वर्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आद आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना युती होती आणि त्यामुळं जनतेनं आज बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि रत्नागिरीमध्ये सक्षम पर्याय म्हणून जनतेनं मला या ठिकाणी उमेदवारी घेण्याकरता सांगितलेलं आहे आणि म्हणून मी मशाल चिन्हावरती या ठिकाणी रत्नागिरीची निवडणूक लढवणार आहे आणि मला खात्री आहे जनतेचे आशीर्वाद मला या निमित्तानं विजयासाठी मिळणार आहे नक्कीच रत्नागिरीमध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे कसं आव्हान असेल उदय सामंत यांचं तुमच्याकडून नाही आव्हान अशाचा काही विषय नाही आहे म्हणून मी परत परत सांगतोय शिवसेना याचा अर्थ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि आदरणीय या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आणि आदरणीय आदित्यसाहेब हे विचार पुढं चालवत आहेत आणि त्यामुळं वेळोवेळी ज्या ज्या वेळेला निवडणुका झालेल्या आहेत त्या त्या वेळेला या विचाराला पाठबळ दिलं आहे आणि आज महाविकास आघाडी म्हणून मित्र पक्ष त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस या ठिकाणी त्यांच्या मदतीला आहे आणि त्यापेक्षा रत्नागिरीतील तमाम सगळे मतदार आणि जनता नवयुवक नवी पिढी ज्येष्ठ सगळेच मध्यमवर्गीय यांनी असं ठरवलंय रत्नागिरीमध्ये की आपल्याला बदल करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी मशाल चिन्हावरती मी ही निवडणूक लढवतोय नक्कीच पाच वेळा उदय सामंत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि यापूर्वी तुम्ही तीन वेळा त्यांचा सामना केला आता पुन्हा एकदा पुन्हा प्रतिस्पर्धी आहेत उदय सामंत तुमच्यासमोर काय नेमकं का आव्हान असेल तुम्हाला काय नेमकं सांगा चार महिन्यापूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक झालेली होती आणि त्यावेळेला रत्नागिरीमध्ये जे काय मॅन्डेट मिळालेला आहे तो विद्यमान आमदारांच्या विरोधातला मॅन्डेट त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आज त्या विरोधाच्या मॅन्डेटमध्ये आज खूप मोठा त्या ठिकाणी वाढ मताची विरोधाची होणारी एक अँटी गम्बन्सी आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांना बदल पाहिजे आणि तो बदल माझ्या रूपानं रत्नागिरीकर स्वीकारतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी म्हणून आज या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरतो आहे आणि मला खात्री आहे जनतेचा विजयाचा आशीर्वाद हा या ठिकाणी मला मिळणार आहे उदय सामंत यांनी दीड लाख मताधिक्यापेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येऊ असा दावा केलेला आहे काय कसं पाहत आहे निवडणुका म्हटल्यानंतर अशा प्रकारचा सगळेजण दावा करतात कदाचित याच्या उलटं होणार आहे त्याचे ना खात्री आहे त्यामुळे आकडा बरोबर आहे फक्त दीड लाख मतं ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्ष महाविकास आघाडी यांना मिळणारं ही काळ्या दगड्यावरची रेषा आहे नक्कीच आपला विजय आहे निश्चित आहे आणि दीड लाख मतापेक्षा जास्त मताधिक्याने आपण निवडून येऊ असा दावा बाळ माने यांनी केलेला आहे अमोलकाला साम टी व्ही रत्नागिरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका